नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। तर अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना प्रचाराला कमी वेळ मिळाला, मात्र तरी देखील त्यांनी कमी वेळेत त्या मतदारांपर्यंत पोहोचल्या, त्यामुळे विजय त्यांचाच आहे असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केला। नगर नाशिक पदवीधर विधान परिषद ही निवडणूक आज मतदान होत आहे आणि मतदानाच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर 5 जिल्हे या मतदारसंघामध्ये येतात, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नगर जिल्हा आणि त्यातल्या नगर शहर, त्याच्यामध्ये मोठी मतांची संख्या आहे आणि निश्चित या सगळ्या प्रक्रियेमध्ये की दर निवडणुकीच्या अगोदर ही नवीन यादी तयार होती आणि नवीन यादीमध्ये चांगल्या पद्धतीने हा सर्व सुशिक्षित मतदार असतो जो पदवीधर आहे त्याची नोंदणी या ठिकाणी केली जाते। अधिकृत नोंदणी करण्याचा कार्यक्रम हा शासनाच्या वतीने देखील जाहीर केला जातो आणि त्याच्यामध्ये सगळे मतदार जे काही पदवीधर असतात त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण झालेले जे काही मतदार असतात त्यांचं नाव या यादीमध्ये घेतलं जातं आणि त्याच्या माध्यमातून याचे जे प्रश्न आहेत किंवा पदवीधर मतदारांचे शिक्षकांचे प्रश्न असतात हे शासन दरबारी मांडण्याचं काम या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी करण्याचं काम करावं लागतं आणि त्याची निवडणूक खऱ्या अर्थानं ही ज्यावेळेस जाहीर होती त्यावेळेस अनेक पदवीधर हे इच्छुक असतात की आपलंही मतदान आपण बजवलं पाहिजे आणि त्याच्याकरता मोठ्या आपल्याला संख्येमध्ये मतदान देखील 5 जिल्ह्यांमध्ये होत असताना आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून सगळ्यांकडून ऐकायला मिळतं आणि निश्चित नगरमध्ये देखील अशाच पद्धतीनं आज आपल्याला हा वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती हा मतदार वर्ग हा आपल्याला मतदानाचा हक्क बजावत असताना पाहायला मिळतो। निश्चितच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शुभांगीताई पाटील यांना जाहीर करण्यात आलं आहे आणि त्यांनी प्रचारामध्ये देखील चांगल्या प्रकारची आघाडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन घेतलेली आहे आणि अगदी काही थोड्या काळामध्येच खरं तर त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळं त्यांना कमी जसा कमी वेळ मिळाला पण तरी देखील त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचून त्यांनी मतदारापर्यंत आपली एक वेगळी ओळख निर्माण करून त्याच्यामधून चांगला मतदारांचा विश्वास त्यांनी कमावलेला आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।